शक्ति तू स्त्री शक्ति तू तुला देवी भणती तुझाच पोटी विश्व जन्मते तुझी सवगी वहती जरी तू अबला नसे दुर्बला कशा सहा अन्याय कोणी शापिता कोणी दुखिता कोणाचा हा न्याय एक संगिनी जणू रागिणी येईल तुझी या भेटी तिने जन्म हा इथे घेतला सखे तुझ्यात साठी तुला बनविण्या सशक्त सबला अन्याय निवारिणी ॲडवोकेट शालिनी ॲडवोकेट शालिनी एडवोकेट शालिनी एडवोकेट शालिनी काय म्हणते आमची पोरगी बरी नाही म्हणून मुद्दामून सांगायला आलो तुमच्या मुलीला मानसिक त्रास आहे पोरी तू निघायची तयारी कर मी तुला 4 दिवस माहेरी न्यायला आलोय लक्षात आहे ना मी काय म्हणाले ते 4 दिवसासाठी न्यायचं नाही न्यायचं तर कायमचं न्यायचं तुम्ही असं कसं म्हणू शकता काय झालं बाबा आपली आशा गेली आत्महत्या केली तिने नमस्कार मॅडम आम्हाला जोशी साहेबांनी तुमचा पत्ता दिला हा बोला ना काय झालंय माझ्या पोरीनं सासरच्या जाचाला कंटाळून आत्महत्या केली खूप वाईट झालं किती वर्ष झाली होती लग्नाला 2 वर्ष आणि काही महिने तिला आधी जाच होतोय हे कळलं होतं का तुम्हाला हो कसं काय म्हणजे तिने तुम्हाला सांगितलं होतं की नाही त्या जोशींनी आम्हाला तुमचा पत्ता दिला ते त्यांच्या शेजारी जातात एक दिवस ते अचानक आमच्या घरी आले काय म्हणते आमची पोरगी बरी नाही म्हणून मुद्दामून सांगायला आलो काय झालं तुमच्या मुलीला मानसिक त्रास आहे तिला खूप सासुरवास आहे तिचा नवरा तिच्याशी नीट वागतही नाही हो पण ती असं कधी बोलली नाही हो कशी बोलणार अहो मुली घाबरतात सासरच्या गोष्टी माहेरी सांगायला कारण त्यांना आयुष्यभर तिकडे राहायचं असतं ना म्हणून हे आपल्या मुलींवरचे संस्कार खरं आहे तुमचं म्हणणं खरं म्हणजे हे ऐकून मला धक्का बसलाय अहो तिचा नवरा आणि सासू यांच्याकडून माझी अशी अपेक्षा नव्हती हो पण जोशी त्रास देण्याचं काहीतरी कारण असेल ना सासूची नेहमीची तक्रार लग्नाला 2 वर्ष झाली अजून पाळणा आला नाही धीरजची कोण मैत्रीण आहे त्याच्यावरच काम करते शिवाय अशा नोकरी करत नाही तो एक राग माहेर श्रीमंत नाही आणि ते काही मदतही करत नाही अशा बऱ्याचशा गोष्टी आहेत जेव्हा तुम्ही जातीने लक्ष घालावं त्यासाठी मी तुम्हाला सांगायला आलो मग पुढे काय केलं तुम्ही काय करावं तुम्ही कळेल बरं डायरेक्ट आरोप करावा तर मुलीचा जाच वाढला असता तेही बरोबर आहे म्हणा हा तर संतापानं त्यांच्या घरी जायला नेला होता हो जर त्यावेळेला गेलो असतो तर आज हा दिवस पाहायला लागला नसता बरोबर ना मॅडम तुम्ही तिथे जाऊन नक्की काय केलं असतं त्यांना समजवलं असतं आणि जर समजले नसते तर त्यांना ठणकावून सांगितलं असतं हे बघा हे असं करून संसारातले प्रश्न सुटत नसतात झालं कळलं अरे तसं असत तर ती माझ्या बरोबर आली नसती का बर त्यानंतर तुम्ही कधी तिला भेटायला गेला होता हो पण आधी आमच्या सुनेनं फोन करून अंदाज घेतला पण मग आमच्या लक्षात आलं की फोन करून काही उपयोग नाही तेव्हा मी स्वतः गेलो मग त्यावेळी नक्की तिथे काय घडलं तुम्ही तिथे नक्की काय बघितलं हे मला जरा सविस्तर सांग मी गेलो तेव्हा जावई धीरजराव आणि मुलीची सासू मला भेटली बाबा
कधी आला तुम्ही? कशी आहेस पोरी? बाबांसाठी काहीतरी घेऊन ये जा. नाही नको, निदान चहा तरी नको, त्यापेक्षा तिला इथं बसू द्या जरा. अहो दिवसभर तेच करते ती, घरात कामं काय असतात? इन मीन तीन माणसं काय काम असणार, धीरज दिवसभर बाहेर असतो. आता घरात एखाद वेळेस मुलबाळ असत तर समजलं असतं. मुलबाळ होईल की? होईल हो होईल, माझे डोळे मिटायच्या आधी झालं म्हणजे झालं. पोरी तू निघायची तयारी कर, मी तुला 4 दिवस माहेरी न्यायला आलोय. लक्षात आहे ना मी काय म्हणाले ते? 4 दिवसासाठी न्यायचं नाही, न्यायचं तर कायमचं न्यायचं. तुम्ही असं कसं म्हणू शकता? आम्ही तिला 4 दिवस माहेरी सुद्धा न्यायचं नाही का? डॉक्टरचं काम पण होईल. धीरज तुम्ही तुमच्या आईनं समजावून सांगा ना. आई म्हणते ते अगदी बरोबर आहे. बाबा मी नाही येणार. जा ना, जा, आयुष्यभर पोचतील तुला ते. तुम्ही निघा, मी नाही येणार. अगं पोरी, मी शेवटचं सांगते, मी तुमच्याकडे यापुढे नाही येणार. आणि मग तुम्ही निघून आला बरोबर? काय करणार, अहो ती दोघं इतकं टोकाचं बोलत होती, शिवाय पोरगी यायला तयार नाही. त्यावेळेला ती आमच्या बरोबर आली असती तर बरं झालं असत. खरंय तुमच, पण पुढे हे असं काही घडणार हे कोणाला माहित होत? बर मग पुढे काय करावं तेच कळे ना आम्हाला. हो आम्ही आमच्या गावच्या जज साहेबांकडे गेलो, त्यांनी मला पोलीस कंप्लेंट करायला सांगितलं. आम्ही तीच करायला जाणार आणि तेवढ्यात हा असा निरोप आला. बर जोशीं व्यतिरिक्त दुसरं कोणी कधी भेटण्याचा प्रयत्न केला किंवा तुम्ही भेटलात का कोणाला? आजूबाजूच्यांकडनं तिच्याविषयी काही माहिती काढून आणलीत का? नाही. ठीक आहे, ती चौकशी मी करेन. पण चौकशी कशाला, म्हणजे गरज काय असते? काय ना, अशा केसमध्ये अनेकांची मदत करायची इच्छा असूनही बरेच लोक टाळतात, कारण तिथले शेजारी पाजारी आपल्या मुलीपेक्षा त्या घरच्यांच्या जवळ जास्त दिवस राहिलेले असतात. त्यामुळे उगाचच कुठेतरी कंप्लेंट करून काहीतरी सांगून आपले संबंध कशाला खराब करा या विचारानेच ते गप्प बसतात. बरोबर आहे, त्याच्यावर केस टाकायची तुमची तयारी आहे ना? हो, पण त्यांना शिक्षा मिळेल ना? आपली बाजू सत्याची आहे, त्यामुळे तुमच्या मुलीला न्याय मिळवून देण्याची जबाबदारी पूर्णपणे माझी. तुमचं बोलणं ऐकून जरा समाधान वाटलं, नाहीतर मी ठरवलेलंच, जर कायद्याने शिक्षा दिली नाही तर मीच शिक्षा देईन म्हणून. तुमच्या भावना समजू शकते, पण काळजी करू नका, नेहमी सत्याचाच विजय होतो. अहो अहो बरं वाटतंय ना आता? हो, मी त्या शहरातल्या वकिलींबाई बद्दल खूप ऐकलंय, बरं झालं तुम्ही त्यांच्याकडे गेलात ते. पण काय म्हणाला त्या? न्याय मिळेल म्हणाले, त्या लोकांना शिक्षा पण होईल. त्यांचं बोलणं ऐकून मला पण जरा धीर आला. बर तुम्ही कामाला जाणार आहात का? हो जावंच लागेल, कोण काय बोलत नाही म्हणून कशाला गैरफायदा घ्यायचा. बरोबर.
माफ करा आबासाहेब, नाही म्हणजे त्या दिवशी तुम्ही आशाला भेटायला आलात ना, तेव्हा नुकतंच भांडण झालं होतं आमचं, आणि त्याच रागाच्या भरात मी तुम्हाला वाटेल तसे बोलले. नाही पण नंतर माझ्या मनात आलं हा की तुमची फोनवरून माफी मागावी, पण राहिलं. आणि नंतर तर रघु आणि सरला दारातच उभे राहिले. हे काय करता तिथे? याने इथून जायला सांगा, जायला सांगा याने इथून. अरे रघु बाळा, अरे असं काय करतोस? हे ना गोड गोड खोटं खोटं माझ्याजवळ बोलायचं नाही. आबाई इथून जायला सांगा यांना. रघु तुझा काहीतरी गैरसमज होतो. ए आईच्या तमच्या तो शांत बस. जेव्हा माझी बहीण गेली ना तेव्हापासून तुझा आणि माझा संबंध संपलाय. आता जर माझं डोकं सटकलं तर लक्षात ठेव, आपण जे काय करायचं ते कायद्याने करणार आहोत ना. हो ना, मग राजांना जायला सांगा. अरे अरे काय केलं आम्ही? हा काय केलं? आणि हे असं कायद्याने केस करून काय होणार आहे? हा अरे तिला काय आम्ही मारली का? तुमच्या बहिणीला आम्ही मारली? तिने आत्महत्या केली अख्ख्या जगाला माहितीये. हो ना, मग अजून एक हत्या होऊ नये ना म्हणून ते निघायचं निघायचं इथून. आणि आबा अजून एक गोष्ट त्यांना सांगा की जर तुम्हाला कायद्याकडून शिक्षा नाही भेटली तर मी तुम्हाला जिवंत सोडणार नाही. चल रे, काय ऐकतोस यांची बडबड? हा काय करणार काय माहित नाही. काय करणार आहे दाखवतो ना मी काय करणार आहे ते. रघु रघु तू शांत, तू शांत हो रघु. हे काय एकटे चला? नाही, बायको आणि आबा पण आहेत आणि गावातली चार पाच माणसं आहेत, सगळे बाहेरच उभे आहेत. अहो म्हणून काय झालं, आत आणायचं ना त्यांना? नाही म्हटलं पटकन निघायचंच आहे तर कशाला. ठीक आहे बरं, काय तिकडून काही परिणाम वगैरे दिसले का? हो थेट घरी चाले दोघ. मग मग काय, चांगला सटकलो त्यांच्यावरती, पळून गेले पटकन. आणखी काही नाही ना? म्हणजे? नाही नाही, म्हणजे त्यानंतर पुन्हा आले नाही किंवा कुणाला पाठवलं वगैरे नाही ना त्यांनी? नाही. ओके चला निघूया, उशीर होतोय आपल्याला. ते सगळे बाहेर उभेच आहेत ना, चला. कोर्टाचं आजचं कामकाज सुरू करण्यात यावं. मिलॉर्ड, आज आपल्या समोर हिंसाचारातून आत्महत्या अर्थातच हुंडाबळीची एक केस आलेली आहे. मयत आशा धीरज काटे ही माझे अशील विठ्ठल तपासे यांची मुलगी आणि त्याचबरोबर रघुनंदन तपासे यांची ती बहीण होती. धीरज काटे यांच्यासोबत मयत आशा या गेले 2 वर्ष संसार करत होते. त्यांच्याबरोबर त्यांच्या सासूबाई वसुंधरा काटे याही राहत होत्या. या 2 वर्षाच्या काळात या दोघांनीही आशा काटे हिला खूप मानसिक त्रास दिला, तिचा खूप छळ केला अनेक प्रकारे. मूल होत नाही म्हणून माहेरून जाऊन काही गाडी घेऊ नये, वस्तू घेऊ नये, पैसे घेऊ नये, यावरून खूप त्रास दिला आणि त्या त्रासाला कंटाळूनच आशानी आत्महत्या केली. युअर ऑनर, एवढं सगळं नीट बघूनही लग्न झाल्यावर इतका त्रास देणाऱ्या वसुंधरा काटे आणि धीरज काटे यांना मोठ्यातली मोठी शिक्षा द्यावी, जेणेकरून पुन्हा कुठलीही आशासारखी मुलगी आत्महत्या करणार नाही. दॅट्स ऑल मी लॉर्ड. प्रतिपक्षाच्या वकिलाला आपल्या बाजूतर्फे काय खुलासा करायचा आहे? मिलॉर्ड, एका सरळसोट आत्महत्येच्या प्रकरणाला हुंडावळीचं लेबल लावून कोण कोणाला का त्रास देतय हेच मला कळेनासं झालंय. आशाच्या आत्महत्येला इतर अनेक कारण असू शकतील ज्याचा विचारही न करता माझ्या अशिलावर नाहक आरोप करण्यात येत आहे. या उपर मी तरी काय बोलवू मिलॉर्ड. युअर ऑनर, ही केस आपल्या पुढे स्पष्ट व्हावी यासाठी मी इथे माझे अशील विठ्ठलराव तपासेना बोलवण्याची परवानगी मागते. परवानगी आहे. विठ्ठलराव,
जेव्हा तुम्हाला कळलं की तिच्या सासरी आशाला खूप त्रास देत आहेत, मानसिक छळ करत आहेत, तेव्हा तुम्ही काय केलं? एक दिवस तिला भेटण्यासाठी मी तिच्या सासरी गेलो. हेतू हा होता की तिची विचारपूस करावी आणि जमलं तर तिला चार दिवस माहेरी घेऊन यावं. मग केलीत का तिची विचारपूस? नाही. का? कारण त्यांनी मला तिला भेटूच दिलं नाही, बोलूही दिलं नाही. बर, मग चार दिवसासाठी तिला माहेरी तरी आणलत का? नाही. का? बर, त्या भेटीत नेमकं काय घडलं ते नीट सांगू शकाल? हो, मी त्यांच्याकडे गेलो. बाबा, कधी आलात तुम्ही? कशी आहेस पोरी? जा बाबांसाठी काहीतरी घेऊन ये. जा. नाही, नको. निदान चहा तरी? नको, त्यापेक्षा तिला इथं बसू द्या जरा. अहो, दिवसभर तेच करते ती. घरात कामं काय असतात? इन मीन तीन माणसं, काय कामं असणार? धीरज दिवसभर बाहेर असतो. आता घरात एखाद वेळेस मुलबाळ असतं तर समजलं असतं. मुलबाळ होईल की? होईल हो, होईल. माझे डोळे मिटायच्या आधी झालं म्हणजे झालं. पोरी, तू निघायची तयारी कर. मी तुला चार दिवस माहेरी न्यायला आलोय. लक्षात आहे ना मी काय म्हणाले ते? चार दिवसासाठी न्यायचं नाही, न्यायचं तर कायमचं न्यायचं. हो, तुम्ही असं कसं म्हणू शकता? आम्ही तिला चार दिवस माहेरी सुद्धा न्यायचं नाही का? डॉक्टरचं काम पण होईल. धीरजराव, तुम्ही तुमच्या आईना समजावून सांगा ना. आई म्हणते ते अगदी बरोबर. बाबा, मी नाही येणार. जा ना, जा. आयुष्यभर पोचतील तुला ते. तुम्ही निघा, मी नाही येणार. अगं पोरी, मी शेवटचं सांगते, मी तुमच्याकडे यापुढे नाही येणार. प्रतिपक्षाला यावर काय विचारायचं आहे? नाही. धन्यवाद, तुम्ही जाऊ शकता. युअर ऑनर, माझे पुढील साक्षीदार अर्थातच आशा काटे यांची शेजारी मिस्टर जोशी, त्यांना इथे बोलवण्याची मी परवानगी मागते. संमती आहे. मिस्टर जोशी, तुम्ही आशा काटे यांना ओळखायचं? हो, गेली 2 वर्ष ती माझ्या शेजारी राहत होती. मिस्टर जोशी, या माननीय वकिलांचं म्हणणं आहे की आशाने आत्महत्या केली त्याला इतरही बरीच कारण आहे, त्यावर तुमचं काय म्हणणं? नाही, याबद्दल मला काहीच म्हणायचं नाही, मी एवढंच बोलू शकतो. तुम्ही कोर्टाला सांगू शकाल आशाला त्या घरात काय काय नेमका त्रास होता? अनेक. म्हणजे तिच्या घरातील सर्वांनी ठरवलं होतं की हिची कोणतीही गोष्ट आवडून घ्यायची नाही. या घराण्याच्या लायकीची नव्हती हो मुलगी, इतकी गोड मुलगी होती ती. बरं, त्रास कशा प्रकारचे द्यायचे? मानसिक त्रास. माझ्या बायकोने मला सांगितलं तिचा मानसिक त्रास होतोय. म्हणजे सतत टोचून बोलणं, तुला मूल होत नाही, तुझा बाप आम्हाला गाडी घेऊन देत नाही, वगैरे वगैरे वगैरे. त्यातून तिच्या नवऱ्याचं प्रकरण कळलं. हे प्रकरण कळल्यापासून तिला मानसिक धक्का बसला आणि त्यातून तिच्या सर्वांनी घरच्यांनी ठरवलं होतं की हिला जास्तीत जास्त त्रास द्यायचा जेणेकरून ही आपलं घर सोडून निघून जाईल. हो, तर मिस्टर धीरज यांचं बाहेर प्रकरणही होतं. हो, अति व्हायला लागलं म्हणून मीच तिच्या माहेरी गेलो. थँक्यू मिस्टर जोशी. तुम्हाला काही विचारायचं आहे? नाही सर. तुम्ही जाऊ शकता. मिलॉर्ड, मी माझे असेल धीरज काटे यांना इथे बोलावण्याची परवानगी मागतो. परवानगी आहे. तुमच्या पत्नीने आत्महत्या केली ती तुमच्या मते का केली याची कारण सांगू शकाल?
तिच्या लग्नाच्या आधीचं प्रकरण मला कळलं होतं. अरे काय बडबडतोस, कळतंय का तुला? कसं आहे, तिने जर सासरच्या जाचाला कंटाळून आत्महत्या केली असती तर तसं तिने लिहून नसतं का ठेवलं? तिने तशी काही चिठ्ठी वगैरे लिहून ठेवली नाही. थँक्यू. मिस्टर धीरज, तुमच्या वडिलांच्या घाईमुळे तुम्ही आशाशी लग्न केलं हे खरंय? हो की नाही? हो. तुमच्या आईला तुमची बायको म्हणजे आशा अजिबात आवडायची नाही, हो की नाही? हो. धीरज, तुम्ही तुमच्या आईच्या संमतीशिवाय काहीही करत नाही, हो की नाही? हो. थँक्यू युअर ऑनर. साक्षी पुराव्यावरून खरी केस काय आहे ही आपल्या समोर आली आहेच, त्यामुळे मी आता कोर्टाचा अमूल्य वेळ वाया घालवणार नाही. आपण योग्य तो न्याय द्यावा एवढीच विनंती. कोर्टासमोर आलेल्या सर्व साक्षी पुराव्यांवरून हे कोर्ट या निर्णयाप्रत आलेला आहे. या कथेत भारतीय दंडविधान कलम 304B नुसार लग्नापासून 7 वर्षाच्या आत सदर महिलेचा अनैसर्गिकरित्या मृत्यू झाल्यास आणि तिच्या मृत्यूपूर्वी सासरच्या मंडळींकडून तिला हुंड्यासाठी होणाऱ्या छळ यासाठी सदर आरोपीस कमीत कमी 7 वर्ष ते आजन्म कारावास होऊ शकतो. तसेच भारतीय दंडविधान कलम 306 नुसार कोणत्याही व्यक्तीला आत्महत्या करण्यास प्रवृत्त करणाऱ्या व्यक्तीला 10 वर्षापर्यंत तुरुंगवास आणि दंड होऊ शकतो. बाबा कधी येणार? सध्या शो कुठे आहेत तुमचे? मराठवाड्यात. 2 दिवसाची गॅप होती, लगेच निघून आलो. मी इकडे राधिकाला उठवते, ती तुम्हाला बघून खूप खुश होईल. अहो किती दिवस मला विचारते बाबा कधी येणार, बाबा कधी येणार. तुमचं घर? पण तुम्ही काय म्हणालात, तुम्ही तुमचं घर सोडलंय ना आणि हेच तुमचं घर आहे ना? तरी बी मी तुला म्हणलं होत कुठल्याही माणसावर विश्वास ठेवू नको म्हणून. म्हणलं होत